फ्रेंड्स, पावसाळा सुरू होतो आहे. बऱ्याच जणांना पहिल्यांदा झाडं लावायची असतील. बिगिनर्सना सर्वात छान वाढवता येण्यासारखं प्लांट म्हणजे स्नेक प्लांट. स्नेक प्लांटच्या माझ्या फॅमिलीमध्ये आणखी एका नव्या स्नेक प्लांटचे आगमन झालेले आहे. तो स्नेक प्लांट हा ड्वार्फ स्नेक प्लांट बघा. मध्ये ग्रीन आहे आणि कडेला लाईट येलो अशी शेड आहे त्याची, आणि ह्याची उंची पण खूप कमी आहे. असाच हा माझ्याकडे असलेला हा ग्रीन ड्वार्फ स्नेक प्लांट आहे बघा. तर आता मी हा स्नेक प्लांट कसा लावणार आहे ते तुम्हाला दाखवते. प्रथम अशी होल असलेली कुंडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुंडीमध्ये प्रथम आपण विटांचे तुकडे ठेवून घेऊया. अशा प्रकारे विटांचे तुकडे ठेवून घेतल्यानंतर याला स्नेक प्लांटला माती जी पाहिजे ती वेल ड्रेन्ड माती पाहिजे, त्यामुळे त्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण मातीमध्ये जास्त घेतलेलं आहे. गार्डन सॉईल आणि वाळू असं हे मिक्स करून मी ठेवलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट खत घालणार आहोत. अशा प्रकारे हे पॉटिंग मिक्स मी करून घेते. आता मी याच्यामध्ये जी माती टाकत आहे त्याच्यामध्ये 40% गार्डन सॉईल आहे, 40% वाळू आहे आणि 20% कंपोस्ट घातलेलं आहे, कारण स्नेक प्लांटला जास्त खतांची आवश्यकता नसते. आता आपण याच्यामध्ये स्नेक प्लांटचं रोप लावूया. थोडीशी अर्धी कुंडी आपण भरून घेऊया, कारण हे प्लांट तसं छोटं आहे त्यामुळे उंची कमी असलेली कुंडी याला घेतली तरी चालते. आता आपण हे रोप याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि कडेला थोडीशी माती टाकूया. अशा प्रकारे मी हे रोप आता लावते आहे. आता आपण याला पाणी घालूया. अशा प्रकारे स्नेक प्लांटचं रोप आता लावून झालेलं आहे. काही दिवसांनी छान झाल्यानंतर त्याचा अपडेट तुम्हाला मी देतच राहील. दुसरं ग्रीन स्नेक प्लांट आहे, याचीही प्रोपोगेशन आपण अशा प्रकारेच करू शकतो. याच्यामध्ये बघा, ही जी भरपूर 3-4 रोपं आलेली आहेत, 1, 2, 3, म्हणजे एकापासून दुसरं, दुसऱ्यापासून तिसरं, अशी अनेक रोपं याच्यामध्ये येतात आणि मग ती आपण वेगळी करून दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकतो. हे बघा, मी इथे छोट्या पॉटमध्ये हे लावलेलं आहे. त्याचप्रमाणे आणखी एक दुसरं आहे बघा, हे पण मी छोट्या पॉटमध्ये लावलं आहे. याला पण बघा, दुसरं एक फुटलेलं आहे, तिसरं एक आलेलं आहे. अशा प्रकारे एकाच कुंडीमध्ये आपण एक रोप लावलं तर त्याच्यापासून अशी अनेक रोपं तयार होतात आणि मग आपण ती वेगळी करून वेगवेगळ्या पॉटमध्ये लावू शकतो आणि अशा प्रकारे स्नेक प्लांटचं प्रोपोगेशन होतं. तर हे बघा, हा नवीन माझ्या स्नेक प्लांटच्या फॅमिलीमधील न्यू मेंबर. फ्रेंड्स, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.